नमस्कार गोल्डन फूड रेसिपीज एंड व्लॉग्स मध्ये आज आपण बनवतोय सुरणाची भाजी। सुरणाची भाजी ही जखमेवरती खूपच आयुर्वेदिक आहे। तर मी सुरणाच्या चांगल्या चकत्या करून घेतल्या। सुरणाला वरून माती असते तर चकत्या चांगल्या धुवून घ्यायच्या आणि बटाट्यासारख्या चांगल्या फोडी करून घ्यायच्या छोट्याशा। आणि बाजूला कढईमध्ये एक ग्लासभर पाणी उकळत ठेवलं होतं, त्याच्यामध्ये पाव चमचा हळद आणि पाव चमचा मीठ टाकलेलं होतं। त्याच्यामध्ये सुरणाच्या ह्या फोडी आपण उकडून घेतो आहे। फोडी इकडे सुरणाच्या उकडत आहेत तोपर्यंत आपण वाटण तयार करूयात। बाजूच्या कढईवरती एक चमचाभर तेल टाकून मी एक मोठा कांदा कापून घेतला आहे, थोडीशी कोथिंबीर, दोन मोठ्या हिरव्या मिरच्या, सात आठ लसूण पाकळ्या आणि थोडंसं खोबरं मी परतून घेते। बाजूची कढई जे सुरण शिजते ती देखील मध्ये मध्ये चेक करायची आहे। एकदा मिक्स करून घेऊयात आणि झाकण ठेवून द्यायचं, म्हणजे ह्या सुरणाच्या फोडी पटकन शिजतात। हे पा आपलं वाटण देखील चांगलं परतलं गेलं आहे। वाटण चांगलं परतायचं, थंड करायचं आणि मग ते आपण मिक्सरला काढून घेऊयात। तोपर्यंत इकडे देखील चेक करायचं आहे मध्ये मध्ये, कारण पाणी आपण ग्लासभरच ठेवलेलं आहे। तर सुरणाच्या फोडी शिजल्या आहेत की नाही आपण चेक करूयात। तर फोडी चांगल्या शिजल्या गेल्या आहेत। आता वाटण तयार झाल्यानंतर ज्या कढईमध्ये वाटण परतून घेतलं होतं त्याच्यामध्येच मी घालून घेतलं आहे। काही पावडर मसाले टाकलेत, एक चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, एक चमचा धना पावडर, थोडीशी आमचूर पावडर आणि थोडासा हिंग मी टाकून घेतला आहे। आता या फोडणीमध्ये आपण आपले उकडलेले जे सुरण आहेत ते मिक्स करून घेऊयात। आणि मिक्सरचं वाटण्याचं भांडं आहे त्याच्यामध्ये दोन तीन चमचे पाणी घालून ते पाणी मी या भाजीमध्ये काढून घेतलं आहे, म्हणजे आपली भाजी थोडीशी ओलसर होईल। आपल्याला जास्त पातळ भाजी बनवायची नाही आहे। चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे। तर मीठ टाकताना विचार करायचा आहे, आपण पहिल्यांदा देखील सुरण उकडताना मीठ टाकलं होतं, त्याचा विचार करूनच थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे। आता या भाजीला चांगलं मिक्स केल्यानंतर एक छान उकळी काढून घ्यायची। उकळी काढून घेताना ती मंद आचेवरच घ्यायची आहे, म्हणजे आपली छान अशी भाजी तयार होईल। तर हे पा मस्त उकळी आली भाजीला, चांगली एकदा मिक्स करून घेऊया, गॅस बंद करूयात, मस्त आपली भाजी तयार आहे।